we are discussing the numericals of chapter number 5, that is oscillations of 12th science of Maharashtra board. And in today's lecture we are discussing the type number 7, that is problems on energy in SHM. ठीक है, आता एनर्जी इन SHM मध्ये काइनेटिक एनर्जी, पोटेंशियल एनर्जी आणि टोटल एनर्जी, ऑल दीज थ्री टॉपिक्स आर कवर्ड. द फॉर्म्युलीज आर द काइनेटिक एनर्जी इन SHM इज, जनरल फॉर्म्युला इज हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, ऑर यू कॅन राईट इट ॲज हाफ के एम ओमेगा स्क्वेअर म्हणजेच के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हा जनरल फॉर्म्युला झाला कायनेटिक एनर्जीचा. आता मेन पोझिशनला कायनेटिक एनर्जी ही मॅक्झिमम असते हे आपल्याला माहिती आहे. सो ॲट मेन पोझिशन कायनेटिक एनर्जी इज मॅक्झिमम, आणि मेन पोझिशनला एक्सची व्हॅल्यू असते झिरो, म्हणजेच मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी असेल मेन पोझिशनला हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. ॲट द सेम टाईम एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी झिरो असते किंवा मिनिमम असते. सो ॲट एक्स्ट्रीम पोझिशन कायनेटिक एनर्जी इज मिनिमम अँड इट इज झिरो. ठीक आहे, मग मेन पोझिशनला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. एक्स्ट्रीम पोझिशनचा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा झिरो, आणि ॲट एनी पोझिशनचा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर किंवा हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथे पण कायनेटिक एनर्जी मॅक्झिममचा दुसरा फॉर्म्युला कोणता असेल हाफ के ए स्क्वेअर. ठीक आहे, त्याचप्रकारे पोटेन्शियल एनर्जीचे पण आपल्याला तीन फॉर्म्युले मिळतील. कोणते? पोटेन्शियल एनर्जीचा जनरल फॉर्म्युला आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर किंवा हाफ के एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी पण एखाद्या पोझिशनला मॅक्झिमम असेल, एखाद्या पोझिशनला मिनिमम असेल. मॅक्झिमम कुठे असते पोटेन्शियल एनर्जी? तर ती असते एक्स्ट्रीम पोझिशनला. सो पोटेन्शियल एनर्जी इज मॅक्झिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन अँड इट इज हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी इज मिनिमम ॲट मेन पोझिशन अँड इट इज झिरो. ठीक आहे, लक्षात ठेवा मेन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते आणि ती असते झिरो. का बरं झिरो असते? कारण की एक्सची व्हॅल्यू झिरो असते मेन पोझिशनला. आणि पोटेन्शियल एनर्जी मात्र मॅक्झिमम असते कुठे? एक्स्ट्रीम पोझिशनला, आणि ती किती असते? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. अदरवाईज जनरली कोणत्याही रँडम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी किती असते? हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर किंवा हाफ के एक्स स्क्वेअर. तीनही फॉर्म्युले पोटेन्शियल एनर्जीचे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता टोटल एनर्जी, टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, दोघांची बेरीज कोणत्याही पोझिशन लागे सारखीच असते. किती असते? हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर किंवा हाफ के ए स्क्वेअर. टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट ॲट ऑल पोझिशन्स. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, कोणतीही पोझिशन घेतली की टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असेल. द फर्स्ट एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम टेक्स्ट बुक एक्झरसाइज नंबर 11. ठीक आहे, काय एक्झाम्पल दिलं आहे बघा. पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM इज 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर जूल्स. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे, लिहून घ्या 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर जूल्समध्ये आहे ती. इफ मास ऑफ द पार्टिकल इज 20 ग्रॅम, म्हणजे m 20 ग्रॅम, फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची, म्हणजे n काढायचं आहे. पोटेन्शियल एनर्जी दिली आहे, मास दिली आणि फ्रिक्वेन्सी काढायची. मग असा कोणता फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल पोटेन्शियल एनर्जीचा की ज्याच्यामध्ये आपल्याला मास दिलेला आणि फ्रिक्वेन्सी काढायची? मग आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. मग पोटेन्शियल एनर्जी आपल्याला दिलेली आहे 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ एम ओमेगा. ओमेगाच्या ऐवजी फ्रिक्वेन्सी आपल्याला आणता येते 4π² n² ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी 4π² n² ठेवलं मी इंटू एक्स स्क्वेअर. सॉल्व्ह केलं त्याला तर आपल्याला मिळतं हा π² इकडचा π² कॅन्सल झाला. ओके, सिम्प्लिफिकेशन केलं मी त्याला तर n² फॉर्म्युला मला मिळतोय. n² फॉर्म्युला मिळतोय 2, हा 2 इकडे आला, इंटू 0.1 अपॉन 4m अपॉन 4m आला बरोबर. सो n² इज इक्वल टू 0.2 अपॉन 4 इंटू एमची व्हॅल्यू 0.02 टाकली. हा 0.2 मी 0.02 डिवाईड केलं तर भाग जाईल 10. सो 10 अपॉन 4 म्हणजेच n² ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 2.5.
म्हणजेच यांची व्हॅल्यू मिळेल रूट ऑफ 2.5 आणि रूट ऑफ 2.5 इज 1.581 हर्ट्स फ्रिक्वेन्सी मिळाली आपल्याला आणि युनिट असेल साहजिकच आहे हर्ट्स. सो दिस इज फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट SHR. आपल्याला पोटेन्शियल एनर्जी दिली होती आणि त्याच्यावरनं आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळाली. एक्झाम्पल इज अगेन टेकन फ्रॉम टेक्स्टबुक एक्झरसाइज मधलं 12 एक्झाम्पल. काय म्हटलं पहा, द टोटल एनर्जी ऑफ बॉडी ऑफ मास 2 किलोग्रॅम परफॉर्मिंग SHM इज 40 जूल. आपल्याला त्या बॉडीचा मास दिलाय 2 किलोग्रॅम आणि त्याची टोटल एनर्जी किती आहे 40 जूल. फाइंड इट्स स्पीड वाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ. जेव्हा तो मेन पोझिशन क्रॉस करेल तेव्हाचा स्पीड काढायचा, म्हणजे मॅक्झिमम वेलॉसिटी आपल्याला काढायची किंवा मॅक्झिमम स्पीड काढायचा, म्हणजे ए ओमेगा आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, टोटल एनर्जी इज गिवन 40 जूल, एम इज गिवन 2 किलोग्रॅम अँड व्ही मॅक्स म्हणजे ए ओमेगा आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, कोणता फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल? टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि व्ही मॅक्स म्हणजे ए ओमेगा म्हणजेच ए ओमे ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजेच व्ही मॅक्स स्क्वेअर आणि व्ही मॅक्स आपल्याला शोधायचं आहे. सो सॉल्विंग इट आपल्याला मिळतं टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही मॅक्स स्क्वेअर ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर म्हणजेच व्ही मॅक्स स्क्वेअर. सो व्ही मॅक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार केला आपण 2 इंटू टोटल एनर्जी अपॉन एम. सो 2 इंटू टोटल एनर्जी म्हणजेच 40 अपॉन एम म्हणजेच 2 किलोग्रॅम. सॉल्विंग आपल्याला मिळतो व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू 40 म्हणजेच व्ही मॅक्स म्हणजे 40 स्क्वेअर रूट म्हणजे 6.324 आणि अँसर येतं 6.324 40 स्क्वेअर रूट एवढं येतं, पण पुस्तकामध्ये मात्र काहीतरी वेगळं दिलेलं आहे त्यामुळे पुस्तकामधच्या मधातल्या अँसरमध्ये जे अँसर दिलेलं आहे त्याच्यामध्ये करेक्शन करून घेसाल. द थर्ड एक्झाम्पल इज अगेन टेकन फ्रॉम टेक्स्टबुक एक्झरसाइज मधलं 16 एक्झाम्पल. आता बघा, याच टॉपिकवर हे तिसरं एक्झाम्पल आहे की जे एक्झरसाइजमध्ये आहे, त्यामुळे किती महत्त्वाचा टाईप आहे हे तुमच्या लक्षात आलेलंच असेल. एक्झाम्पल इज ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन इज कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ ॲम्प्लिट्यूड 8 सेंटीमीटर इज 3 टाइम्स इट्स पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे मीन पोझिशनपासनं किती अंतरावर त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीच्या 3 टाइम्स होते ते डिस्टन्स आपल्याला शोधायचं आहे. मीन्स यू हॅव टू फाइंड एक्स, ती पोझिशन तुम्हाला शोधायची आहे की ज्या पोझिशनला काय होणार आहे. तर कायनेटिक एनर्जी इज बिकम्स 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी आणि ॲम्प्लिट्यूड आपल्याला दिलेली आहे त्या मोशनची SHM ची 8 सेंटीमीटर. ओके, मग आता आपल्याला कंडिशन दिलेली आहे ती कंडिशन आपण वापरू. द कंडिशन इज कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी. राईट डाऊन जनरल फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी अँड जनरल फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी. सो हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 टाइम्स हाफ ऑफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. हाफ एम ओमेगा स्क्वेअर कॅन्सल होतं दोन्ही साईडचं, म्हणजेच ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 टाइम्स एक्स स्क्वेअर. सो ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 टाइम्स एक्स स्क्वेअर मीन्स ए इज इक्वल टू 2x मीन्स एक्स इज इक्वल टू ए बाय 2. एक्स इज इक्वल टू ए बाय 2 म्हणजेच ॲम्प्लिट्यूड आहे 8 सेंटीमीटर. सो 8 बाय 2 मीन्स 4 सेंटीमीटर. म्हणजे जेव्हा तो पार्टिकल मेन पोझिशनपासनं ए बाय 2 एवढ्या अंतरावर जाईल म्हणजेच 4 सेंटीमीटर अंतरावर जाईल त्यावेळेस त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जी एवढी झालेली असेल, 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी एवढी झालेली असेल. आता व्यवस्थित लक्ष ठेवा आणि हा पॉईंट ऑब्जेक्टिवसाठी लक्षात ठेवा की SHM सुरू असताना मीन पोझिशनपासनं ए बाय 2 एवढ्या अंतरावर त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती होते तर पोटेन्शियल एनर्जीच्या 3 टाइम्स. ओके, हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिवला तुम्हाला कामात पडेल. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल. ॲट व्हॉट डिस्टन्स इज द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ ॲम्प्लिट्यूड 10 सेंटीमीटर इज 3 टाइम्स इट्स पोटेन्शियल एनर्जी. आता तुम्ही सांगू शकता सरळ आत्ताच काय बघितलं आपण, किती अंतरावर त्याची पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी होते, ए बाय 2 अंतरावर. इथे ॲम्प्लिट्यूड किती आहे 10, मग तुमचं उत्तर किती येईल, ए बाय 2 म्हणजेच 10 बाय 2 म्हणजेच 5. ओके, मग हे एक्झाम्पल तुम्ही सोडवा आणि ॲन्सर किती आलं पाहिजे, 5 सेंटीमीटर आलं पाहिजे. सेम याच प्रकारे वरच्या एक्झाम्पलसारखंच हे सोडवायचं आहे. मार्च 1988 या एक्झाममध्ये हे विचारलेलं एक्झाम्पल होतं, एक्झाम्पल नंबर 4. बघा, तेच एक्झाम्पल वेगळ्या प्रकारे कसं विचारलं गेलं आहे तर काय म्हटलं बघा एक्झाम्पलमध्ये, कॅल्क्युलेट द रेशो ऑफ
डिस्प्लेसमेंट टू एम्प्लिट्यूड, म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे एक्स आणि एम्प्लिट्यूड म्हणजे ए, एक्स अपॉन ए हा रेशियो काढायचा आहे आपल्याला. व्हेन कायनेटिक एनर्जी इज 3 times इट्स पोटेन्शियल एनर्जी इन एस एच एम, म्हणजे एस एच एममध्ये जर कायनेटिक एनर्जी 3 times पोटेन्शियल एनर्जी असेल तर त्यावेळेस डिस्प्लेसमेंट आणि एम्प्लिट्यूड यांच्यामधला रेशो काढा. मग ठीक आहे, कंडिशन काय दिली त्यांनी आपल्याला, कायनेटिक एनर्जी इज 3 times पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एस स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 times. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला टाकला आपण, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, सॉल्व केलं त्याला, सो ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 x स्क्वेअर, सो ए स्क्वेअर इज इक्वल टू 4 x स्क्वेअर, म्हणजेच एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1/4, म्हणजेच एक्स बाय ए इज 1/2, म्हणजे डिस्प्लेसमेंट टू एम्प्लिट्यूड हा रेशो किती मिळतो आपल्याला, 1:2. तेच एक्झाम्पल वेगळ्या प्रकारे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 5 विच इज टेकन फ्रॉम बोर्ड एक्झाम प्रिवियस इयर October 1997 अँड March 2006 या दोन परीक्षांमध्ये विचारलेलं हे एक्झाम्पल आहे. काय म्हटलं बघा एक्झाम्पलमध्ये, अ पार्टिकल ऑफ मास 0.2 kg परफॉर्म एस एच एम ऑफ एम्प्लिट्यूड 0.1 meter अँड पिरियड 3.14 seconds. त्या पार्टिकलचं मास दिलं आपल्याला 0.2 kg, म्हणजे स्मॉल एम 0.2 kg, इट परफॉर्म्स एस एच एम ऑफ एम्प्लिट्यूड 0.1 meter, म्हणजे स्मॉल ए आहे 0.1 meter, अँड पिरियड 3.14 seconds, म्हणजे कॅपिटल टी आहे 3.14 seconds. फाइंड इट्स कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी व्हेन इट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 0.03 meter फ्रॉम मेन पोझिशन, म्हणजे आपल्याला कायनेटिक एनर्जी पण काढायची आहे, पोटेन्शियल एनर्जी पण काढायची आहे. कुठे काढायची आहे, तर त्या एका ठराविक पोझिशनला, आणि ती पोझिशन त्यांनी दिलेली आहे आपल्याला 0.03 meter फ्रॉम मेन पोझिशन, म्हणजे एक्सची व्हॅल्यू घ्यावी लागेल आपल्याला 0.03 meter फ्रॉम मेन पोझिशन. कायनेटिक एनर्जी शोधूया, कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओमेगा आपल्याला दिला नाही, टाइम पिरियड दिलेला आहे, त्यामुळे ओमेगाला टाइम पिरियडमध्ये कन्वर्ट केलं, सो हाफ एम म्हणजे 0.2, ओमेगा स्क्वेअर म्हणजे 4π² / d², ए स्क्वेअर म्हणजे 0.01 आणि एक्स स्क्वेअर म्हणजे 0.0009. सॉल्व केलं त्याला, सो 0.2, 4π² म्हणजेच 9.87, हा 2, हा टी स्क्वेअर म्हणजेच 9.87, आणि या दोघांचं सबट्रॅक्शन 0.0091. याला सिम्प्लिफाय केलं आपण, 9.87 कॅन्सल, 2 2 जा 4, सो 2 × 0.2 म्हणजेच 0.4 × this bracket म्हणजे 0.0091, सो इट इज 3.64 × 10⁻³ - 3 joules एवढी आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळाली. पोटेन्शियल एनर्जी पण शोधायची आपल्याला त्याच पर्टिक्युलर पोझिशनची. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला घेतला आपण, हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, सो हाफ एम इज 0.2, ओमेगा स्क्वेअर म्हणजेच 4π² / t² आणि एक्स स्क्वेअर म्हणजे 0.0009, सो इट इज 0.4. हे आपण सॉल्व केले वर, त्याची व्हॅल्यू 0.4 येते, × 0.0009, सो इट इज 3.6 × 10⁻⁴ joule एवढी त्याची पोटेन्शियल एनर्जी असते. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ठराविक पोझिशनला काढणे हा त्यातला अजून एक वेगळा प्रकार. मागच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला पोझिशन दिली होती आणि त्या पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी किती असेल असं विचारलं होतं. आता या एक्झाम्पलमध्ये बघा काय चेंज केलं आहे, तर अ पार्टिकल ऑफ मास 10 grams एक्झिक्युट्स लिनियर एस एच एम ऑफ एम्प्लिट्यूड 5 cm. मास दिलं आहे आपल्याला, म्हणून स्मॉल एम 10 grams, म्हणजेच 10 × 10⁻³ - 3 kg. एम्प्लिट्यूड आहे त्याची 5 cm, म्हणून स्मॉल ए घेतलं मी 5 cm, म्हणजे 0.05 meter. विथ अ पिरियड ऑफ 2 seconds, म्हणजे कॅपिटल टी दिलं आहे 2 seconds. फाइंड इट्स पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आपल्याला शोधायची आहे 1/6 seconds आफ्टर इट हॅज पास थ्रू द मीन पोझिशन, म्हणजे मीन पोझिशन क्रॉस केल्यानंतर 1/6 seconds नंतर त्याची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी किती असेल ते काढायचं आहे. आता लक्ष ठेवा, ठराविक टाईमनंतरची जर तुम्हाला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर तुम्हाला त्या टाईमला तो पार्टिकल कोणत्या पोझिशनला आहे ती पोझिशन माहिती पाहिजे. म्हणून मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला 1/6 seconds नंतर तो पार्टिकल कुठे पोचला ते पहिले शोधावं लागेल आणि मग त्या पोझिशनची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आपल्याला शोधता येईल. सो मग आता कसं काढसाल ठराविक टाईममध्ये त्याचं डिस्प्लेसमेंट, तर मागच्या टाईपमध्ये आपल्याला माहितीच आहे की डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन घ्यायचं, टाईम इंटरवल टाकायचं, आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळतं. सो एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी. आता ए साईन ओमेगा टी मी का बरं घेतलं,
कारण की तो मेन पोजिशन क्रॉस करून समोर चालला आहे म्हणून तो स्टार्ट फ्रॉम मेन पोजिशन असं आपण वापरू शकतो. सो एक्स इज इक्वल ए साइन ओमेगा टी हा फॉर्म्युला घेतला. ए ची वैल्यू टाकली 5 साइन 2 पाय टी अपॉन कॅपिटल डी, त्यानुसार त्याला सॉल्व केलं. सो 5 साइन 2 पाय कॅपिटल टी आहे 2 आणि स्मॉल टी आहे 1/6 म्हणजेच 5 साइन पाय बाय 6 साइन पाय बाय 6 ची वैल्यू 0.5 म्हणजेच आपल्याला मिळतं एक्स इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. सो इन टाइम 1/6 सेकंद द पार्टिकल इज ॲट 2.5 सेंटीमीटर फ्रॉम मेन पोजिशन. म्हणजेच कुठे येतो तो आहे कुठे ॲम्प्लिट्यूड जर 5 आहे आणि तो जर 2.5 सेंटीमीटर आहे सेंटीमीटरवर आहे मेन पोझिशनपासनं तर याचा अर्थ तो कुठे ए बाय 2 अंतरावर आहे मेन पोझिशनपासनं. मग आता ह्या पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांच्यामध्ये त्या व्हॅल्यूज आपल्याला शोधायच्या आहेत. त्यांच्यामधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण काढलं आहे, बघू तेच मिळतं का. तर द पोटेन्शियल एनर्जी ॲट डिस्पोजिशन इज फॉर्म्युला घेतला आपण हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. व्हॅल्यूज पुटअप करूया. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याजवळ होईल हाफ एम ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी 4 पाय स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर. व्हॅल्यूज पुटअप केले आपण एमची व्हॅल्यू 10, 4 पाय स्क्वेअर म्हणजे 9.87, एक्स स्क्वेअर म्हणजे 6.25, 2 आणि हा टी स्क्वेअर म्हणजे 4. सॉल्व केलं तर पोटेन्शियल एनर्जी आपल्याला मिळते 308.43 अर्ग. आणि सगळ्या व्हॅल्यू सी जी एसमधल्या आहे त्यामुळे एनर्जीचं युनिट पण आपल्याला सी जी एसमधलंच घ्यावं लागेल. सो इट इज 308.43 अर्ग. पोटेन्शियल एनर्जी मिळाली आपल्याला. आपण कायनेटिक एनर्जी शोधूया. कायनेटिक एनर्जी ॲट एनी पोझिशन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओमेगाच्या ऐवजी 2 पाय आपण कॅपिटल टी घेतलं. आपल्या जो फॉर्म्युला आला हाफ एम 4 पाय स्क्वेअर अपॉन कॅपिटल टी स्क्वेअर इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पुट द व्हॅल्यूज, व्हॅल्यूज त्याच्यामध्ये टाकल्या आणि सॉल्व्ह केलं. आपल्याला अँसर मिळतं 925.3 अर्ग. बघा आता लक्ष ठेवा, पोटेन्शियल एनर्जी आली 308 आणि कायनेटिक एनर्जी आली 925. याच्या 3 टाइम्स आहे का, याच्या 3 टाइम्स कायनेटिक एनर्जी आहे. बघा मागचं एक्झाम्पल तुम्ही जे सोडवलेत, 1-2 एक्झाम्पल बघितले होते आपण, तर तिथे आपल्या लक्षात आलं होतं की ए बाय 2 अंतरावर कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीच्या तिप्पट असते, 3 टाइम्स असते. इथे पण तेच दिसतं, बघा पोटेन्शियल एनर्जी 308 आहे तर कायनेटिक एनर्जी 925 आहे, म्हणजेच 3 टाइम्स आहे. म्हणून मग इथे पण तुमचा तो पॉईंट क्लिअर होऊ शकतो. एक्झाम्पल नंबर 7 विच इज टेकन फ्रॉम द बोर्ड एक्झाम जुलै 2016. काय म्हटलं बघा एक्झाम्पलमध्ये, अ पार्टिकल एक्झिक्यूट्स SHM विथ पिरियड ऑफ 10 सेकंद. ठीक आहे, टाईम पिरियड दिलं आपल्याला 10 सेकंद. फाइंड द टाइम इन विच इट्स पोटेन्शियल एनर्जी विल बी हाफ ऑफ इट्स टोटल एनर्जी. तर त्याची पोटेन्शियल एनर्जीच्या पोटेन्शियल एनर्जी ही टोटल एनर्जीच्या हाफ होईल, किती वेळेमध्ये होईल तो टाईम आपल्याला शोधायचा आहे. आता कसं शोधसाल, पोटेन्शियल एनर्जी टोटल एनर्जीच्या हाफ कोणत्या पोझिशनला होती ती पोझिशन काढा. आणि पोझिशन जर आपल्याला मिळाली तर आपल्याला टाईम इंटरवल काढता येतो. जसं टाईम इंटरवलवरनं पोझिशन काढता येते तशीच पोझिशनवरनं टाईम इंटरवल काढता येतो. मग पहिले आपण पोझिशन ठरवूया की कोणत्या पोझिशनला त्याची पोटेन्शियल एनर्जी ही टोटल एनर्जीच्या हाफ आहे. सो ॲट दॅट पोझिशन पोटेन्शियल एनर्जी इज हाफ ऑफ टोटल एनर्जी. सो पुट द कंडिशन, सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल हाफ ऑफ टोटल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला टाकला आपण हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल हाफ ऑफ टोटल एनर्जीचा फॉर्म्युला टाकला हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ ए स्क्वेअर. त्याला सॉल्व केलं आपण एक्स इज इक्वल ए बाय रूट 2. आता हा ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवा की मेन पोझिशनपासनं ए बाय रूट 2 अंतरावर पोटेन्शियल एनर्जी ही टोटल एनर्जीच्या अर्धी झालेली असते. मग साहजिकच आहे, पोटेन्शियल एनर्जी जर अर्धी असेल टोटल एनर्जीच्या तर अर्धी काय असेल, कायनेटिक एनर्जी. म्हणजे ए बाय रूट 2 या अंतरावर कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जीच्या अर्धी असते, ॲज वेल ॲज पोटेन्शियल एनर्जी पण टोटल एनर्जीच्या हाफ असते. ठीक आहे, मग आपल्याला पोझिशन मिळाली ए बाय रूट 2. ए बाय रूट 2 अंतरावर पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक टोटल एनर्जीच्या हाफ आहे. मग आता तेवढ्या अंतरापर्यंत जाण्यासाठी, म्हणजे ए बाय रूट 2 अंतरापर्यंत जाण्यासाठी पार्टिकलला किती टाईम लागेल तो टाईम शोधायचा आहे. म्हणून आपण डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन घेऊया. सो एक्स इज इक्वल ए साइन ओमेगा टी, मेन पोझिशनपासून स्टार्ट झाला असं इमेजिन करावं लागेल आपल्याला. सो एक्स इज ए बाय रूट 2 इज इक्वल ए साइन 2 पाय टी अपॉन कॅपिटल टी. सो साइन 2 पाय टी अपॉन कॅपिटल टी इज 1 बाय रूट 2
म्हणजेच 2πt अपॉन कॅपिटल टी इज साईन इनवर्स ऑफ 1/√2, आणि साईन इनवर्स ऑफ 1/√2 म्हणजेच पाय बाय फोर, अँगल इज पाय बाय फोर. त्याला सॉल्व केलं आपण तर टाइम इंटरवल आपल्याला मिळतो T/8 म्हणजेच 10/8 म्हणजेच 1.25 सेकंड, म्हणजे तो पार्टिकल A/√2 या अंतरापर्यंत पोहोचेल किती वेळेमध्ये, 1.25 सेकंड. कॉन्सेप्ट पुन्हा व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला एक कंडिशन दिली होती की कोणत्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी ही कायनेटिक एनर्जीच्या हाफ असेल, तर ती पोझिशन त्या पोझिशनपर्यंत पार्टिकलला जायला किती वेळ लागेल मेन पोझिशनपासून ते विचारलं होतं. म्हणून पहिले आपल्याला ती पोझिशन शोधावी लागली आणि पोझिशनवरून मग आपण तो टाइम इंटरवल शोधला. त्याच्यातलाच अजून एक वेगळा प्रकार बघा, October 1999 विचारलेलं एक्झाम्पल, द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल ऑफ मास 200 ग्रॅम परफॉर्मिंग SHM इज 10⁻³ जूल. म्हणजे त्या पार्टिकलची टोटल एनर्जी आपल्याला दिलेली आहे 10⁻³ जूल, पार्टिकलचं मास 200 ग्रॅम म्हणजे 0.2 किलोग्रॅम आपल्याला दिलेलं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, फाइंड इट्स मॅक्झिमम व्हेलॉसिटी म्हणजे व्ही मॅक्स म्हणजे ए ओमेगाची किंमत तुम्हाला काढायची आहे, अँड पिरियड, पिरियड म्हणजे कॅपिटल टी तुम्हाला काढायचं आहे, इफ ॲम्प्लिट्यूड इज 5 सेंटीमीटर. ॲम्प्लिट्यूड आपल्याला 5 सेंटीमीटर म्हणजे 0.05 मीटर दिलेली आहे. मग ठीक आहे, टोटल एनर्जी दिलेली आहे तर टोटल एनर्जीवरनं व्ही मॅक्स काढता येतं का? बघा, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, पण ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजेच काय, व्ही मॅक्सचा स्क्वेअर, बरोबर आहे का? सो पहिले आपण टाइम पिरियड काढून घेऊया. सो टोटल एनर्जीचा जनरल फॉर्म्युला घेतला मी, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, टोटल एनर्जी दिली आपल्याला 10⁻³ इज इक्वल टू हाफ, एम इज गिवन 0.2, ओमेगा स्क्वेअर म्हणजेच 4π² अपॉन कॅपिटल टी स्क्वेअर, आणि ए स्क्वेअर म्हणजेच 0.0025, बरोबर आहे. त्यानुसार टी स्क्वेअरसाठी मला फॉर्म्युला मिळतो आहे किंवा व्हॅल्यूज मिळत आहेत, 0.2 × 4 × π² म्हणजे 9.87 × 0.0025, हा 2 आणि हा 10⁻³ टी स्क्वेअर मिळाला आपल्याला. सो इट आफ्टर सॉल्विंग यू विल गेट 9.87, टी स्क्वेअरची व्हॅल्यू 9.87 म्हणजेच पाय स्क्वेअर म्हणजेच पाय सेकंड, कॅपिटल टी मिळतो पाय सेकंड. आपल्याला टाइम पिरियड मिळाला पाय सेकंड किंवा 3.142 सेकंड. आता आपल्याला व्ही मॅक्स काढायचं होतं, मग टोटल एनर्जीचाच फॉर्म्युला मी घेतला, हाफ एम इंटू व्ही मॅक्स स्क्वेअर, त्याच्यावरनं व्ही मॅक्सचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो √2 इंटू टोटल एनर्जी अपॉन मास. सो 2 × टोटल एनर्जी इज 10⁻³ आणि मास इज 0.2. सो सॉल्विंग इट यू विल गेट व्ही मॅक्स इज इक्वल टू 10⁻¹ म्हणजे 0.1 मीटर पर सेकंड, एवढी मॅक्झिमम वेलॉसिटी त्या पार्टिकलची असेल. ठीक आहे, त्याच्यातलाच अजून एक वेगळा प्रकार बघा, अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM ऑफ ॲम्प्लिट्यूड ए, त्या पार्टिकलची ॲम्प्लिट्यूड ए एवढी आहे. पहिला पार्ट काय विचारलं बघा, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी इज कायनेटिक हे आपल्याला विचारलं आहे, म्हणजे आपल्याला कायनेटिक एनर्जी अपॉन टोटल एनर्जी हा रेशियो विचारला आहे. व्हेन द डिस्प्लेसमेंट इज हाफ द ॲम्प्लिट्यूड, जेव्हा त्याचा डिस्प्लेसमेंट हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड असेल त्यावेळेस कायनेटिक एनर्जी अपॉन टोटल एनर्जी हा रेशियो काय असेल ते आपल्याला विचारलं आहे. बघा शब्द कसे येतात. आणि सेकंड पार्ट विचारला आहे, ॲट व्हॉट डिस्प्लेसमेंट इज कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी, किती अंतरावर कायनेटिक एनर्जी 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी असते ते शोधायचं आहे. आपल्याला माहिती आहे किती अंतरावर असते, A/2, तेच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, आता पहिला पार्ट त्याच्यातला, द फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी इज कायनेटिक इज, तर आपल्याला फ्रॅक्शन घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला रेशो काढायचा आहे कायनेटिक एनर्जी अपॉन टोटल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला टाकला हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला टाकला हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. सॉल्व केलं तर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, त्याला सॉल्व केलं तर आपल्याला मिळतं एक्सची व्हॅल्यू टाकली A/2, कारण की A/2 डिस्टन्सवर आपल्याला तो रेशो काढायचा आहे. सो ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 4, बरोबर आहे, अपॉन ए स्क्वेअर. ए स्क्वेअर काढून कॉमन काढून कॅन्सल केला तर आपल्याला मिळतं 3/4. सो कायनेटिक एनर्जी अपॉन टोटल एनर्जी दिस रेशो इज फाउंड टू बी 3/4, म्हणजेच फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी विच इज कायनेटिक इज 3/4. हा झाला पहिला पार्ट.
सेकंड पार्ट आपल्याला पोजिशन शोधायची आहे की ज्या पोजिशनला कायनेटिक एनर्जी ही पोटेंशियल एनर्जीच्या 3 टाइम्स असते. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 टाइम्स पोटेंशियल एनर्जी. दोन्ही फॉर्म्युले टाकले, सॉल्व केलं आणि हे आपण दोन तीनदा सॉल्व केलं. आता कायनेटिक एनर्जी 3 टाइम्स पोटेंशियल एनर्जी कुठे असते? ए बाय टू अंतरावर. याला सॉल्व केलं तर आपल्याला एक्स इज इक्वल टू ए बाय टू मिळणार आहे. बघा त्याला सॉल्व केलं आपण तर एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ए बाय टू मिळालं. आता प्लस मायनस ए बाय टू का बरं आलं? फक्त प्लस ए बाय टू किंवा मायनस ए बाय टू का बरं नाही आलं? कारण की मीन पोझिशनपासनं या साईडला म्हणजे पॉझिटिव्ह साईडला ए बाय टू अंतरावर किंवा मीन पोझिशनपासनं निगेटिव्ह साईडला ए बाय टू एवढ्या अंतरावर दोन्ही ठिकाणी काय असतं? कायनेटिक एनर्जी इज 3 टाइम्स पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणून प्लस मायनस ए बाय टू ते आलं. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 10 बघा. वेन द डिस्प्लेसमेंट इन एस एच एम इज 1/3 ऑफ द एम्प्लिट्यूड, म्हणजे एक्स दिलंय तुम्हाला ए बाय थ्री, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी इज कायनेटिक? बघा, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी इज कायनेटिक म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे? कायनेटिक एनर्जी अपॉन टोटल एनर्जी हा रेशियो काढायचा आहे. अँड व्हॉट फ्रॅक्शन इज पोटेन्शियल, म्हणजे आपल्याला पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी हा रेशियो पण शोधायचा आहे. म्हणजे दोन्ही फ्रॅक्शन शोधायचे आपल्याला की त्या पर्टिक्युलर पोझिशनला टोटल एनर्जीच्या किती फ्रॅक्शन हा ही कायनेटिक एनर्जी असेल आणि टोटल एनर्जीच्या किती फ्रॅक्शन ही पोटेन्शियल एनर्जी असेल. मग कायनेटिक एनर्जी अपॉन टोटल एनर्जी म्हणजे पहिले फ्रॅक्शन काढू आपण. हा दोन्ही व्हॅल्यू दोन्ही फॉर्म्युले टाकले आपण. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. सॉल्व केलं तर आपल्याला मिळालं 8/9. एक्सची व्हॅल्यू ए बाय थ्री ठेवायची तुम्हाला. बघा व्यवस्थित. तर कायनेटिक एनर्जी अपॉन टोटल एनर्जी हा रेशो 8/9 म्हणजे 9 पार्टपैकी 8 पार्ट ही कायनेटिक एनर्जी असेल. मग राहिलेला एक पार्ट काय असेल? इट विल बी पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी अपॉन टोटल एनर्जी हा जर रेशो आपण काढला तर तो 1/9 भेटला पाहिजे. मग आपण फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी विच इज पोटेन्शियल एनर्जी इज, म्हणजे आपल्याला रेशो घ्यायचा आहे पोटेन्शियल एनर्जी अपॉन टोटल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला टाकला मी हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला टाकला हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. एक्सची व्हॅल्यू टाकली 1 a/3. सो ए स्क्वेअर बाय 9 अपॉन ए स्क्वेअर म्हणजेच 1/9. 1/9 ना 11/9 नाही, मागचा तो 1 याचं दिसते ते 1/9. ओके, म्हणजे 8/9 हा फ्रॅक्शन आहे कायनेटिक एनर्जी टू टोटल एनर्जी आणि 1/9 हा फ्रॅक्शन आहे पोटेन्शियल एनर्जी टू टोटल एनर्जी. असं एक्झाम्पल आपण घेतलंय जुलै 2016 विचारलेलं एक्झाम्पल. सेम त्याच्यासारखं आहे, फक्त अँप्लिट्यूड तिथे 10 सेकंद होता, इथे 8 सेकंद आहे. सेम तेच एक्झाम्पल आहे, बघून घ्या. या एकाच एक्झाम्पलमध्ये 2-3 पार्ट कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. बघा, अन ऑब्जेक्ट परफॉर्मिंग एस एच एम विथ मास 0.5 किलोग्रॅम, म्हणजे त्या ऑब्जेक्टचा मास 0.5 किलोग्रॅम आपल्याला दिलेला आहे. फोर्स कॉन्स्टंट 10 न्यूटन पर मीटर, म्हणजे के दिलाय 10 न्यूटन पर मीटर. अँड अँप्लिट्यूड 3 सेंटीमीटर, म्हणजे 0.03 मीटर. ठीक आहे, आता के दिलेलं असताना कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी तो केवाला फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. ठीक आहे, व्हॉट इज टोटल एनर्जी पहिला पार्ट, दुसरा पार्ट आहे व्हॉट इज मॅक्झिमम स्पीड, तिसरा पार्ट आहे व्हॉट इज स्पीड ॲट एक्स इज इक्वल टू 2 सेंटीमीटर, आणि चौथा पार्ट आपल्याला विचारला आहे व्हॉट आर कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. ठीक आहे, एक एक पार्ट आपण सोडवत जाऊ. पहिले आपण टोटल एनर्जी काढूया. सो टोटल एनर्जीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर, पण आपल्याला के दिलेला आहे त्यामुळे या एम ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी मी के ठेवला. सो हाफ के ए स्क्वेअर, सो हाफ के इज 10, ए स्क्वेअर मीन्स 0.0009, सो इट इज 5 × 0.0009, सो इट इज 0.0045 जूल एवढी टोटल एनर्जी असेल. ठीक आहे, म्हणजे टोटल एनर्जी सगळ्या पोझिशनला सारखीच असते, त्यामध्ये कोणत्याही पोझिशनला विचारली असती तरी एवढीच आली असती. सेकंड पार्ट इज व्हॉट इज मॅक्झिमम स्पीड, आपल्याला मॅक्झिमम स्पीड काढायचं आहे. मॅक्झिमम स्पीड म्हणजेच व्ही मॅक्स म्हणजेच ए ओमेगा, आणि ओमेगा म्हणजेच अंडररूट के बाय एम. बरोबर आहे, हा ए आतमध्ये घेतला, सो अंडररूटमध्ये ए स्क्वेअर के अपॉन एम व्हॅल्यूज पुटअप केल्या
आपल्याला व्ही मॅक्स मिळतं 0.1342 मीटर पर सेकंद. किंवा टोटल एनर्जीवरनं पण तुम्हाला व्ही मॅक्स काढता आला असता. ठीक आहे, त्यानंतर स्पीड ॲट एक्स इक्वल 2 सेंटीमीटर, तिसरा पार्ट आहे त्यातला. तुम्हाला 2 सेंटीमीटर अंतरावर किती स्पीड असेल त्या पार्टिकलचा ते विचारलं आहे. जनरल फॉर्म्युला घेतला स्पीडचा आपण किंवा वेलॉसिटीचा, ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओमेगा म्हणजे रूट 20 आहे, ओमेगा म्हणजे रूट 20 आहे. कुठे बघितलं आपण ते, हे बघा इथे, ओमेगा म्हणजेच अंडर रूट के बाय एम, के आहे 10, एम आहे 0.5, म्हणजेच रूट 20. ठीक आहे, ए स्क्वेअर म्हणजेच 0.0009 आणि एक्स स्क्वेअर म्हणजेच 0.0004. सो रूट 20 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 0.0005, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, स्क्वेअर रूटमध्ये आपल्याला मिळतं 0.01, म्हणजेच त्या 0.01 स्क्वेअर रूट येतं 0.1 मीटर पर सेकंद, एवढा आपल्याला स्पीड मिळाला त्या पर्टिक्युलर डिस्टन्सवर. ठीक आहे, आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे त्या 2 सेंटीमीटर डिस्टन्सवर. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला घेतला आपण, हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, पण ओमेगा आपल्याला दिलं नाही आहे त्यामुळे या एम ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी के टाकला. सो हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर व्हॅल्यूज टाकल्या, आपल्याला मिळते कायनेटिक एनर्जी 2.5 × 10⁻³ जोल्स. ओके, आणि पोटेन्शियल एनर्जी मिळते, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, म्हणजेच हाफ के एक्स स्क्वेअर, म्हणजेच हाफ केची व्हॅल्यू 10 आणि एक्स स्क्वेअर म्हणजेच 0.0004. त्याला सॉल्व्ह केलं, आपल्याला आन्सर मिळालं 2 × 10⁻³ जोल्स, एवढी पोटेन्शियल एनर्जी आपल्याला मिळेल. ठीक आहे, असे हे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण बघितले एनर्जीवरचे, म्हणजे कायनेटिक एनर्जी पण, पोटेन्शियल एनर्जी पण आणि टोटल एनर्जीवरचे पण एक्झाम्पल घेतले. ते फ्रॅक्शन पण घेतले त्यातले, वेगवेगळ्या पोझिशनला किती असेल त्याच्यावरचे पण घेतले आपण. ओके.